पण ह्या टोकाच्या भूमिका घेणारे जे राजकीय पक्ष होते या पक्षांबरोबर जाण्याचा मग निर्णय कसा झाला का म्हणून सेनेबरोबर जायचा निर्णय काँग्रेसकडून अपेक्षाच वाटत नव्हती हो की काँग्रेस जाईल या तुम्हाला सांगतो की सोनिया गांधींना हे माहिती होतं की कदाचित आपलं आणि शिवसेनेचं आयडिओलॉजिकल वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही एकत्रपणे काम करू शकू की नाही या मुद्द्यावर खूप तीव्रता त्यांची होती की बाबा हे जमणार कसं आणि त्यांचं फार अनुकूलता नव्हती मी स्वतः त्या डेलिगेशनमध्ये ज्यावेळेस दिल्लीला आम्ही जयपूरला होतो आणि जयपूरून आम्हाला उदयपूरहून आम्हाला बोलवण्यात आलं दिल्लीला तर मी पृथ्वीराज चव्हाण होते नाना बाळासाहेब थोरात होते नाना पटोले होते आम्ही जवळपास सात आठ लोक होतो तर प्रत्येकाशी त्यांनी चर्चा केली बा कसं करायचं हे एकच विचार समोर आला की भाजपाला बाजूला ठेवायचं असेल असला असला तर हे तिन्ही पक्ष असला एकत्र आल्याशिवाय गणित जमत नाही mm. आहे mm. ना तर त्यामुळे रिलक्टंटली म्हणजे ठीक आहे बाबा पर्यायच काही नाही तर मग करा पण हे कसं जमवायचं हे कालांतराने मी सांगणं कठीण आहे पण तुम्हाला सांगायला हरकत नाही हे अडीच वर्ष जे आम्ही एकत्र काम केलं उद्धव ठाकरेजींसारखं एक जेम ऑफ अ पर्सन चांगलं mm. काम होतं कुठेही त्यांच्या कामामध्ये आम्हाला तरी जाणवलं नाही की त्यांनी कोणाला त्रास दिला राष्ट्रवादी असो काँग्रेस असो तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम केलं अर्थात जे काही घडलं ते शिवसेनेचा अंतर्गत विषय झाला आणि त्यातून हे सगळं पुढचं रामायण घडलं परंतु तिन्ही पक्ष काम करत असताना असं तरी मला तरी काही जाणवलं नाही की हे संघर्ष कुठले चाललं आहे असं ठीक आहे मागण्या असतात आर्थिक तरतुदी कराव्या लागतात कामं आहेत कधी होतात कधी होत नाहीत हे प्रश्न असतात ते हँडल करावं लागतं कदाचित ते हँडल करण्यामध्ये शिवसेना कधी कमी पडली असावी आणि मुद्रेक झाला असावा